हॅलो फ्रेंड्स, तर आज आपण अर्धा किलोचा चॉकलेट केक बनवणार आहोत. तर खूप सुंदर अशी डिझाईन मी बनवली आहे, अगदी सिंपल आहे. गनाश थोडंसं वापरलेलं आहे आणि एक छोटंसं नोझल वापरलं आहे. तर खूप छान असा केक झालेलाच आहे, आजी स्पेशल केक म्हणूया. तर चला सुरुवात करूयात या केकला. तर इथे एक केक आयसिंग करून मी रेडी करून घेतलेला आहे आणि आता गणाश जे आहे ते मी फक्त कडेच्या साईडला पोर करून घेणार आहे. मला पूर्ण केक कव्हर करायचा नाही, फक्त मला साईड कव्हर करायच्यात. तर इथे बघा, मी थोडं थोडं गणाश सगळीकडून पोर केलेलं आहे आणि खूप छान असं पॅलेट नाईफने स्प्रेड करून घ्यायचं आहे. आपल्याला पूर्ण केक कव्हर करायचा नाही, फक्त मध्ये मी रिकामा स्पेस ठेवला आहे आणि त्यामध्ये आपल्याला नाव टाकायचं आहे प्लस डिझाईनसुद्धा करायचे. तर साईडचं आलेलं गणाश मी काढून घेणार आहे आणि एक नोझल घेतलेलं आहे, नूरचं 5 नंबरचं नोझल आहे हे, अगदी छोटंसं. इथे तुम्ही कुठलाही वापरू शकता. आणि या पद्धतीची नागमोडी डिझाईन इथे मी काढलेली आहे, म्हणजे झिगझॅग पद्धतीची. एखादं नोझल वेगवेगळ्या पद्धतीने कसं वापरता येतं तर हे आपण आपलं ठरवायचं असतं आणि आपल्याला कशा पद्धतीची डिझाईन करायची हे सुद्धा ठरवायचं असतं. तर इथे बघा, त्याच नोझलने मी बॉर्डरसुद्धा करून घेतली सुद्धा. आणि आता आपण नाव टाकणार आहोत आणि काही चेरी ठेवणार आहोत. तर या पद्धतीची डिझाईनसुद्धा तुम्ही ट्राय करू शकता. होमबेकर असाल तर वेगवेगळ्या डिझाईन्स ट्राय कराव्याच लागतात. नेहमी तरी आपण काय डिझाईन करणार, त्यामुळे या पद्धतीची डिझाईनसुद्धा तुम्ही ट्राय करा. आय होप तुम्हाला ही डिझाईन नक्की आवडेल. आणि जर आवडली तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि त्यावरती मी आजी नाव टाकून घेणार आहे. कधी कधी कसं होतं, डिझाईन खूप सिंपल असते पण आपल्याला ती आठवत नाही किंवा सुचत नाही अशा पद्धतीने. तर खूप सिंपल साधा असा केक रेडी झाला आहे. होप यू गाईज केक आवडलाच असेल. आणि हा आजी स्पेशल केक तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका. खूप सुंदर अशा नवीन व्हिडिओमध्ये लवकरच भेटूयात. त्या अगोदर आपले आणखी 2 चॅनल आहेत, त्यांनासुद्धा सबस्क्राईब करून ठेवा. तर लिंक्स डिस्क्रिप्शनमध्ये आहेत. चला तर